नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत की भिजलेल्या शेंगदाण्यांचे आपल्याला काय काय फायदे होतात। आपण शेंगदाणे तर खातो, तर भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने कोणकोणते फायदे आपल्याला होतात हे आपल्याला माहिती नसेल, तर या व्हिडिओमध्ये तेच आपण बघणार आहोत। सध्या कोरोनाचं संकट किती भयंकर बनलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। कोरोनाची भीती लोकांमध्ये राहिली नाही ही बाब वेगळी आहे, तरी देखील सध्या छोट्या छोट्या कारणांसाठी दवाखान्यात जाणं टाळायला हवं, कारण दवाखान्यातून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती असते। लॉकडाऊनमध्ये आपला बराच वेळ घरात बसून गेला आहे, त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा, पोट साफ न होणं, ॲसिडिटीसारखे आजार उद्भवू शकतात। पण या आजारांवर एक गोष्ट मात करण्यास मदत करू शकते। आपण रोजच्या आहारामध्ये शेंगदाणे वेगवेगळ्या प्रकारे खातो, पण हे शेंगदाणे जर आपण भिजून खाल्ले तर त्याचे असंख्य फायदेसुद्धा आहेत। ड्रायफ्रूट जसे खायला चांगले असतात पण ते प्रत्येकाला सहज उपलब्ध होत नाहीत, तसंच शेंगदाणे मात्र लवकर सहज उपलब्ध होतात। रात्री भिजवून शेंगदाणे सकाळी खाल्ले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते। जाणून घेऊया की भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने आपल्याला काय काय मिळतं। पहिला फायदा होतो तो म्हणजे हृदयाचे विकार कमी होतात। शेंगदाण्यांचे असंख्य असे प्रभावी गण शरीरामध्ये खूप फायदेशीर असतात। हृदयाच्या आजारांवर मात करण्यासाठी शेंगदाणे खूप मदत करतात। शेंगदाण्यांमध्ये कार्डिओ प्रोटेक्टिव्ह हे घटक असते, याच घटकामुळे हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होत असते। दुसरा फायदा आपल्याला मिळतो तो म्हणजे बॉडी बिल्डिंग। जर तुम्ही व्यायाम करत असाल तर रोज सकाळी भिजलेले शेंगदाणे खा, यामध्ये असणारे प्रोटीन खूप फायदेशीर असते। सकाळी शेंगदाणे खाल्ल्याने तुम्हाला व्यायाम करताना एक प्रकारे ऊर्जा मिळते किंवा एनर्जी मिळते। दूध आणि अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन शेंगदाण्यांमध्ये असते। शेंगदाणे पाण्यामध्ये भिजवून खाणे खूप फायदेशीर असते। शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रियंट्स शरीरामध्ये पूर्णपणे ऑब्झर्व होतात। पुढचा फायदा आहे तो म्हणजे मेंदूची कार्यक्षमता वाढते। ड्रायफ्रूट्सप्रमाणे शेंगदाणे देखील मेंदूसाठी खूप फायदेशीर असतात। शेंगदाण्यांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात। या फॅटी ॲसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते। सकाळी अभ्यासाला उठणाऱ्या मुलांना देखील शेंगदाणे दिल्यास त्यांचा मेंदू तल्लख बनतो। पुढचा फायदा आहे तो म्हणजे त्वचा चांगली राहते। प्रत्येकाला असं वाटतं की आपली त्वचा खूप चांगली राहावी, खास करून यामध्ये महिलांचा विशेष रस असतो। त्या वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट वापरून आपला चेहरा चांगला ठेवण्याचा प्रयत्नसुद्धा करतात, पण याच ब्युटी प्रोडक्टमध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात जे त्वचेसाठी खूप घातक ठरते। पण शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे त्वचा खूप चांगली राहते। आणखी एक फायदा आपल्याला मिळतो की पचनक्रिया चांगली राहते। लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त तुम्हाला गॅस, अपचन असेल, ॲसिडिटी असेल या समस्यांचा त्रास झाला असेल। शेंगदाण्यात असणाऱ्या डायटरी फायबरमुळे शरीर निरोगी राहतं। रोज सकाळी उठून भिजलेले शेंगदाणे खाल्ल्यास या कुठल्याही समस्या आपल्याला सतावणार नाहीत। तर अशा प्रकारे मित्रांनो, भिजलेले शेंगदाणे जर तुम्ही खाल्ले तर त्याचे कोणकोणते फायदे होतात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की हा व्हिडिओ कसा वाटला। आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर उजव्या बाजूला गोलमध्ये जे मराठी लाईव्ह लिहिलेलं आहे त्याला एकदा प्रेस करा, म्हणजे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल। चॅनल एकदा सबस्क्राईब करावं लागतं, पुन्हा नाही। पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।